श्री स्वामी समर्थ। राजस दृश्य सोन्याचा चौफुला विरेट टाकला। एक वेळ समर्थ राजा समर्थ राजांचे अंगणात फिरत असता एक हुजऱ्याच्या हातात सुवर्णाचा चौफुला होता। तो महाराजाने हिसकावून घेतला व अंगणात एका खोलीत विरेट होती। तिकडे पाहून श्रीने राजस प्रश्न केला, चौफुला विरेट टाकू? राजाने होत जुळून विनंती केली, महाराज चौफुला आपलाच आहे, त्याचे पाहिजे दे करावे। हे ऐकून चौफुला महाराजाने विरेट फेकून दिला। स्वराज चौफुला गेला म्हणून सर्वांस वाईट वाटले। राजा श्रींच्या सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती। रात्री महाराजा राजवाड्यातच राहिले। दुसरे प्रत्याकडे महाराज पुन्हा अंगणात खेळले। राजे तिथे आला, अरे पोहणा पोहराणा म्हणून महाराजांनी राजास आज्ञा केली। राजाने तात्काळ पोहरा व दोरी आणायला सांगायला आणली। विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला, तो काय चमत्कार झाला पहा। पोहऱ्यातून सुवर्णाच्या चौफुला वर आला। चौफुल्यातील लवंगा बेलदोडे जशीच्या तसे सुखे असे दृष्टी पडले। हा चमत्कार पाहून सर्वात आश्चर्य वाटले। 31 टोळ्याच्या घरी श्रींची विचित्र लीला। चिंतूमाता आप्पा टोळ यांच्या घरी महाराजांनी चमत्काराची खेळी सुरुवात केली। गावाबाहेर जाऊन एरंडीची लाकडे आणि त्याचे विविध लांबचे तुकडे करून त्यात माती भरून दुसऱ्या लाकडाने ती माती ठसीत असत। मग 5-5, 7-7 तुकडे त्रिकोणाकृती ज्याप्रमाणे पलटणीचे लोक बंदुका लावून ठेवतात त्याप्रमाणे रांगा लावून ठेवीत असत। त्याचप्रमाणे घोगडीच्या दशा काढून त्या दशा एका ठिकाणी गाडून त्याची रांग लावून ठेवीत असा क्रम सतत महिना पोत चालला असता महाराज हे काय करता असता कोणी प्रश्न केल्यास फलटण तयार करतो म्हणून महाराज जबाब देत। महाराजा कृतीचा अर्थ कोणास कळेना। पुढे 1857-58 साली उत्तरेन फलटणी बदलून नानासाहेब पेशव्यांचे बंड आले तेव्हा महाराजांच्या कृतीचा अर्थ सर्वांस समजला आणि मोठे आश्चर्य वाटले। तेव्हा महाराजे प्रत्यक्ष कृतीस अर्थ असा पण तो अर्थ प्रसंगानुसार विचारदृष्ट्या पहिला पाहिजे म्हणजे ध्यान देईल। सन 1858 सालचा बंडाचा काही दिवस धुमाकूळ मोजून अनेक लहान थोर गोरे स्त्री पुरुषाचे विद्वान झाला। पुढे इंग्रजांचे व्याकरण जिकडे तिकडे शांतता होत चाललेली अशा ते स्वामी समोर दुसराच खेळ चालायला लागले। तो असा अकरोडास लक्ष्मी नावाची मोठी तोफ आहे, तिथे जाऊन महाराजांनी त्या तोफेचा तोंडात डोके खुपसून बसावे असा काही दिवस क्रम चालला। लोकांसाहेबांचा अर्थ कळेना। पुढे बंडाचे देण्याचे सरकारने सपाटात लोकांस तोंडाच्या हजारो लोकांस तोफेच्या तोंडी देण्याचा सत्कार सरकारने सपाटात आणला तेव्हा लोकांच्या महाराज कृतीचा अर्थ कळला। सदरच्या बंडात पुष्कळ राजे राजवाडे यादव बहीम येऊन चौकी झाली। जेव्हा जिल्हा नवदुर्ग दिला का मोगलाई येथे राहिलेल्या लोकांनी बंडास करून लूट केली। या दिवशी समर्थ स्वामी बुधवार पेठेत बंधुलोखा तिच्या अंगणात सभासली असता महाराजांनी असता लोकांनी लुट्टीबद्दल बोलणे काढले। ते ऐकून महाराज म्हटले ते असे, अब कुछ हिंदू का रहा नाही, हाती गया घोडा गया पालखी गया सब कुछ गया। पुढे दिवस हिंदू कठीण काळ आला। अकोट काळाचे वैभव। पुढे उत्तरोत्तर महाराजांची कीर्ती होऊ लागली व अनेक चमत्कारही करू लागले। महाराज अकोटा 32-33 वर्ष सतत राहून त्यांना अकोट्यास भामरावती शोभा आणलेली होती। महाराज असताना अकोट्याचे शहर जिकडे तिकडे आनंदाने दुमदुमले होते। त्याला अकोट राजधानीचा गाव आहे तरी महाराज त्या गावी प्रसिद्ध होईपर्यंत त्या गावाकडे कोणी ढोंकून पाहत नसे। जिकडे तिकडे अकोटकडची प्रसिद्धी होऊन त्या गावात जे हल्ले वैभव झाले आले त्याच कारण श्री स्वामी समर्थ होते। त्या गावचा व्यापारी पूर्वीपेक्षा शतपटीने वाढला। शेकडो घडाचे टांगे गावात फिरवले। नित्य 150 लोक कडप्पा गावच्या स्टेशनवर अकोटच्या यात्रेस जाणेकरता उतरत नाहीत असा दिवस गेला नाही। आम्हास वाटते की श्री श्री मालोजीराजे पूर्वपुण्याच्या योगाने महाराजांचे त्यास नगरीत येऊन त्यास स्त्रीने त्यांचे प्रजेस व इतर लोकांस पुनीत केलं। श्रीमंत मालोजी आजवर अनेक प्रकारची संकट आली परंतु श्री समर्थपणे सर्व निवारण झाले। काशीपासून रामेश्वरांना महाराजांचे प्रसिद्ध देऊन लक्षद्वीप लोक दर्शनास येत असत। पात्र पाहून महाराज कृपा करीत प्रत्येक दर्शनाच्या यात्रेस महाराज काही ना काहीतरी चमत्कार दाखवीत। त्या सारखे जर कोणी टिपण करून ठेवलं असतं तर महाराजांचे निफा